रविवारी सुट्टीच्या दिवशीही सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयाची व परिसराची पाहणी केली. पार्किंग परिसरात असलेला कचरा वेळेत उचलण्याबाबत व कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांना दिल्या. यावेळी सीईओ मनीषा आव्हाडे यांनी स्वतः पार्किंग परिसरात चालत जाऊन कचरा डेपोची पाहणी केली. ओला व सुका कचरा वेगळा करण्याच्या सूचनाही दिल्या. झाडांपासून पडणाऱ्या पाला पाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार करून आवारातील झाडे व कुंड्यातील रोपांना घालण्याबाबत सूचनाही दिल्या. प्रत्येक कार्यालयात होणारा कचरा याचे वर्गीकरण करण्याच्याही सूचना दिल्या तर कचरा जास्त होणार नाही याची काळजी प्रत्येक विभागाने घेतली पाहिजे अशा सूचनाही देण्यात आल्या. ग्रामीण पाणी पुरवठा विभागास भेट देऊन कार्यालयातील स्वच्छता नीट नेटकेपणा तसेच अभिलेख वर्गीकरण करण्याबाबतही सूचना दिल्या. याप्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते तर शिक्षण व आरोग्य विभाग महिला व बालकल्याण विभाग ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व तेथील परिसराची पाहणी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वांनी कार्यालयीन वेळेत व वेळेवर कार्यालयामध्ये उपस्थित राहावे. आपले दप्तर कपाटामध्ये 6 संच पद्धतीने ठेवण्यात यावेत. तसेच कार्यालयात ज्या ठिकाणी अस्वच्छता दिसेल तेथे स्वच्छता करून घ्यावी. कार्यविवरण नोंदवही अद्ययावत करावी. दप्तर वर्गीकरण करून दप्तर अभिलेख कक्षाकडे पाठवावे आणि आपापल्या विभागाच्या अभिलेख कक्षाची स्वच्छता करून घ्यावी अशा सूचना सीईओ मनीषा आव्हाडे यांनी दिल्या.